राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेशी आघाडीची शक्यता फेटाळलेली नाही. शरद पवारांनी सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर समोर आलेली ही महत्त्वाची राजकीय घडामोड आहे. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार मुंबईत सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत आणि मग पुन्हा दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्याशी भेट घेणार आहेत. शिवसेनेबरोबर आघाडीची शक्यता नाकारता येत नाही असं स्पष्टपणे शरद पवारांनी सांगितलंय. मुंबईमध्ये आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आपण पुन्हा एकदा दिल्लीला सोनिया गांधींच्या भेटीला येणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या भेटीनंतर दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ये चाहते हैं कि जिनको लोगों ने मैंडेट दिया है, जिनको नंबर दिया है, उन्होंने लोगों की समस्या हल करने के लिए जल्दी से जल्दी कदम उठाना चाहिए. आज महाराष्ट्र में एक बहुत बड़ी समस्या हो गई, ज़्यादा पानी से नुकसान हुआ है जगह जगह पर. सरकार वहाँ नहीं है. सरकार बनाने की जिम्मेदारी जिनको लोगों ने दी है, उन्होंने अपना फर्ज बताना चाहिए. बस ये हमारा कहना है. आपण विचारलेले प्रश्नही आम्ही ऐकलेत आणि अनेक महत्त्वाचे प्रश्न आपण शरद पवारांना थेट विचारलेत. या दोघांच्याही मध्ये सिरियस गेम सुरू आहे. माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून मी पुन्हा सोनिया गांधींना भेटायला येणार आहे. शिवसेना आपल्यासाठी अस्पृश्य आहे का या प्रश्नाचं देखील पवारांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं होतं. शरद पवारांची देहबोली, त्यांनी दिलेली उत्तरं, यावरून काय अंदाज बांधता येतोय राम? खरं तर अजित, जसं भाजपनं, शिवसेनेनं आणि या दोघांनीही वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे, तीच वेट अँड वॉचची भूमिका आता शरद पवार यांनी सुद्धा घेतल्याचं दिसून येत आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत तासभर चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली जाईल आणि आपल्या सहकाऱ्यांना भेटून त्यांचं मत आणखी एकदा जाणून घेतलं जाईल आणि मगच हा चर्चेचा टप्पा जो आहे तो पुढे नेला जाईल. त्यामुळं पूर्ण रूल आउट पवार यांनी केलेलं नाही, म्हणजे पूर्ण मुद्दा जो आहे गुंडाळून टाकलेला नाही की सत्ता स्थापनेमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं विरोधात बसणार का सत्तेमध्ये जाणार याचा पूर्णपणे उत्तरसुद्धा पवारांनी दिलेलं नाही. परंतु मुद्दा हाच आहे की वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की जो प्रश्न विचारण्यात आला होता की आपण पुन्हा राज्यामध्ये जाणार नाही, मुख्यमंत्री म्हणून आपल्याला जाण्यामध्ये काहीही रस नाही, प्रश्नच नाही आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. परंतु तिसरा जो मुद्दा होता शरद पवार यांनी सांगितलेला आहे, त्यांना विचारण्यात आलं होतं की शिवसेनेसोबत तुम्ही जाणार का, त्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे आकडेच नाही आहेत सत्ता स्थापन करण्याचे, त्यामुळं आम्ही कसं जाणार असा सवाल पवार यांनी केलेला आहे. राम, राजकारणामध्ये बऱ्याच उत्तरांच्या नाहीचं उत्तर हो असतं, त्या नाहीमध्ये हो दडलेला असतो. पवारांच्या अनेक नाही आपण ऐकले किंवा अनेक नकार ऐकले, त्या नकारात कुठं तुम्हाला होकाराचा अंदाज बांधता येतोय का? सहकाऱ्यांशी चर्चा करून मी पुन्हा सोनियाजींना भेटणार असं ते म्हणाले. काय सोनिया गांधींची ते चर्चा करतील आणि ज्या पद्धतीनं शरद पवारांनी स्पष्टपणे अनेक गोष्टींची उत्तरं दिली नाहीत, त्यांनी संदिग्धता कायम ठेवलेली आहे, विशेषतः शिवसेनेसोबत जाण्याची किंवा शिवसेना अस्पृश्य आहे का या प्रश्नावर दिलेल्या उत्तराबद्दल, त्याचं विश्लेषण करा. बिल्कुल, कारण आणखीन वेळ जो आहे तो शरद पवार यांनी या माध्यमातून आपल्याकडे घेतल्याचा दिसून येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सोनिया गांधी यांना समजून सांगण्यामध्ये किंवा काँग्रेसला आपल्या बाजूनं कुठेतरी वळवण्यामध्ये शरद पवार यांना काहीसं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. कारण काँग्रेसनं पण थेट नकार कोणताही दिलेला नाही आणि शरद पवार यांच्यावर संपूर्ण सोपवलं होतं आणि त्यामुळं जी शरद पवार यांची आजची जी भूमिका आहे एकंदरीतच, तर ती स्पष्टपणे दिसून येते. वेट अँड वॉचची ही भूमिका दिसून येते. परंतु या जेव्हा पवार नाही म्हणतात त्याचा अर्थ आहे की पूर्ण रूल आउट त्यांनी करून टाकलेले नाही. दरवाजे अजूनसुद्धा त्यांनी खुले ठेवलेले आहेत. ते दरवाजे खुले ठेवण्याचं निमित्त जे आहे ते आपल्या सहकार्याचं दिलेलं आहे आणि त्याचबरोबर मित्रपक्षाचं काँग्रेसचं सुद्धा दिलेलं आहे. परंतु दरवाजे खुले ठेवलेले आहेत. राम, हे आपण अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण केलेलं आहे की काँग्रेसला देखील, काँग्रेसचाही नाहीये, म्हणजे त्यात शरद पवार यशस्वी ठरलेले आहेत. नाही कुठल्याही गोष्टीला शरद पवार म्हटलेले नाही आहे हीच मोठी बातमी आहे.
हे याचं विश्लेषण आपण केलेलं आहे. धन्यवाद. काय म्हणाले शरद पवार, आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राला ऐकूया. काँग्रेस to see whether they can form a government or look at the possibility, and that is why they're talking and taking an anti-BJP stand, but actually they are ideological partners and they have been together from the 90s. So are they using the NCC in the Congress? Agar main jo dekh raha hu ki jo likh rahe isse ek baat sabit hoti hai ki unko government ki leadership chahiye. सर मराठी मध्ये परंतु सर मराठी मध्ये 170 आमदार त्यांच्या सोबत आहेत, काय गृहीत धरते का काँग्रेसला राष्ट्रवादीला शिवसेना काय सेंजे नंबर कुठने काढला मला माहिती. सर आज काय बरोबर सर संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. सर क्या विल यू क्या एनसीपी शिवसेना बतौर शिवसेना सीएम को बैक कर सकती है, ये सब पॉसिबिलिटी है कि नहीं? किसी ने हमें पूछा ही नहीं तो हम काहे के लिए जाकर उनको दे दो, किसी से पूछना तो चाहिए. सर आपको क्या लग रहा है, क्या ये नूरा कुश्ती हो रही है, क्या ये आपस में, क्या सर आपको लग रहा है क्या ये नूरा कुश्ती हो रही है, एक बार्गेनिंग गेम चल रहा है, एक ऑप्टिक लग रहा है क्या आपको? ये मुझे बार्गेनिंग गेम लगता नहीं, गेम सीरियस लगता है उन दोनों में. पर सर अगर वो कब खत्म होगा कैसे होगा ये मुझे मालूम नहीं. दोनों में क्या होगा सर? लेकिन शिवसेना क्या अनटचेबल है आपके लिए पूरी तरह से? क्या शिवसेना अनटचेबल है आपके लिए पूरी तरह से? हमने इनके खिलाफ चुनाव लड़े, उन्होंने हमारे खिलाफ चुनाव लड़े जी. तो आप रूल आउट कर रहे हैं पॉसिबिलिटी पूरी तरह से? सर हमारे पास नंबर ही नहीं तो क्या करें? लेकिन सर संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे की आमच्याकडे संख्याबळ पूर्ण आहेत, काय हे घरी दरज आहे की राष्ट्रवादीच्या ताकदीवर ते सध्या बोलत आहे? काय माहिती नाही त्याचा, कदाचित बीजेपीचा मोठा वर्ग त्यांच्यावर असावं. चला आता जास्त नाही, अगोदर जर काय झालं नाही तर वाटतं का की राष्ट्रपती शासन काय ते मला सांगायचं ते कसं मी सांगणार? बीजेपीचे काही मिनिस्टर सांगतात त्यांना राष्ट्रपतींनी अथोराईज केलेली दिसते. सर तुम्ही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची भेट घेणार आहात, संजय राऊत ही भेट मी रेग्युलरली राज्यसभा. But there has been no talk about government formation. Because that formation discussion has to be with Uddhav Thackeray. सर क्या आपको लगता है अब राष्ट्रपति शासन ही एक विकल्प रह गया है, क्योंकि बीजेपी और शिवसेना किसी भी तरीके से टॉकिंग टर्म्स में नहीं आ रहे हैं, तो क्या राष्ट्रपति शासन ही विकल्प रह रहा है? क्योंकि आप तो कह रहे हैं कि अपोजिशन के लिए मैंडेट मिला है, तो कह रहा हम तो नहीं चाहते, हम ये चाहते हैं कि जिनको लोगों ने मैंडेट दिया है, जिनको नंबर दिया है, उन्होंने लोगों की समस्या हल करने के लिए जल्दी से जल्दी कदम उठाना चाहिए. आज महाराष्ट्र में एक बहुत बड़ी समस्या हो गई, ज़्यादा पानी से नुकसान हुआ है जगह जगह पर, सरकार वहाँ नहीं है, सरकार बदलने की जिम्मेदारी जिनको लोगों ने दी है उन्होंने अपना फर्ज बताना चाहिए, बस ये हमारा कहना है. सर महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे सेना भाजप मुलाकात कुरघोडी करत आहे काँग्रेस अध्यक्ष होगी, तो क्या काँग्रेस और एनसीपी ने सरकार बनाने के विकल्प खुले रखे हैं परिस्थितियों को देखते हुए? वही हम मिलने वाले हैं, मिलने के बाद मैं कह सकूंगा शायद. सर महाराष्ट्र शरद पवार बतौर महाराष्ट्र सीएम वापस आएंगे? नहीं सर. शेवटचा प्रश्न सर, एक प्रश्न सर, महाराष्ट्रामध्ये जे ओलिव जे दुष्काळ पाण्यासारखा जे चालू आहे प्रकरण, या दरम्यान आता सरकार स्थिर सरकार नाही आहे, यावेळेस शरद पवारांच्याकडून स्थिर सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न होतील? शरद पवारांची आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी पुन्हा सस्पेन्स वाढवलाय का? पवारांची ही पत्रकार परिषद ऐकल्यानंतर विश्लेषणाकरता आपण जाऊयात. झी 24 तासचे कार्यकारी संपादक आशिष जाधव आपल्याबरोबर आता आहेत. आशिष सर, पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणातला सस्पेन्स वाढवलाय असं एका ओळीत वर्णन या पत्रकार परिषदेचं करता येईल? अगदी बरोबर आहे अजित, पवारांनी केवळ सस्पेन्स वाढवला नाही तर आता सत्तेस्थापनेमध्ये स्वतःची म्हणजे पवारांची भूमिका ही मोलाची असेल असे संकेतही दिलेले आहेत. शरद पवारांची ही पत्रकार परिषद किंवा पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी जी उत्तरं दिली त्याचा बारकाईनं अभ्यास केला तर दोन तीन मुद्दे समोर येतात. एक तर सोनिया गांधी यांच्याबरोबर शरद पवारांची जी चर्चा झाली त्यामध्ये
कदाचित ही चर्चा होऊ शकली असेल किंवा झालेली असेल की जर का शिवसेना काँग्रेस राष्ट्रपती बरोबर सोबत येत असेल, आघाडी करत असेल, सत्ता स्थापन करू पाहत असेल, तर मग कॉम्बिनेशन परम्युटेशन काय असू शकतात? यामध्ये एक बाब असू शकते ज्याला काँग्रेस शरद पवारांकडनं उत्तर घेऊ पाहते आहे. म्हणजे कसं, शिवसेनेसोबत जर का राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये जात असेल आणि काँग्रेस बाहेरून राष्ट्रवादीला जर का पाठिंबा देत असेल तर तसं काही होऊ शकतं का? कदाचित सोनिया गांधींनी शरद पवारांना हे विचारलं असू शकतं की तुम्ही बाहेरून पाठिंबा देण्याचं बघताय, पण जर का राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करत असेल तर मग काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार करू शकते आणि म्हणूनच शरद पवार मुंबईत आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करू पाहत आहेत. खरंच जर का सेनेबरोबर आपल्याला आतमध्ये म्हणजे सरकारमध्ये सामील व्हावं लागत असेल तर तशी तयारी त्यांच्या सहकाऱ्यांची आहे का? जर का शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं तर राष्ट्रवादीला पाठिंबा काँग्रेस देऊ शकतं, कारण तसा रोष शिवसेनेबरोबर थेट जाण्याचा कमी होतो आहे आणि काँग्रेसने ही ऑफर शरद पवारांना दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही की जर का तुम्ही शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करत असाल तर राष्ट्रवादीला बाहेरून काँग्रेस पाठिंबा देऊ शकतं. हे सोनिया गांधींनी शरद पवारांना जर का सांगितलं असेल तर शरद पवार मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधींशी भेटणार आहे. शरद पवारांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आपण आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून सोनिया गांधींना पुन्हा भेटणार आहोत. जे पुन्हा भेटणार आहोत ते यासाठी तर नाही ना की जर का सेनेबरोबर सरकार स्थापन करायचं असेल तर मग फायनल करारासाठी किंवा काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी शरद पवार पुन्हा सोनिया गांधींना भेटतील. आणि या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी एक बाब पुन्हा स्पष्ट केलेली आहे की शिवसेनेबरोबर आघाडी करण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही. आत्तापर्यंत शिवसेनेकडून त्यांना प्रस्ताव आलेला नाही असं ते म्हणालेले आहेत, पण त्यांनी आघाडी होऊ शकते शिवसेनेबरोबर ही शक्यता सुद्धा नाकारलेली नाही. पण त्यांच्या बोलण्यातला जो विश्वास होता तो असा आहे की जोवर आपण आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून सोनिया गांधींना पुन्हा भेटायला येत नाही तोवर महाराष्ट्रात भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही. किंबहुना भाजपनं जर का सत्ता स्थापन केली तर शिवसेना त्यांना पाठिंबा देणार नाही, हा जो कॉन्फिडन्स किंवा विश्वास आहे तो आज शरद पवारांमध्ये दिसत होता. त्यामुळे शरद पवार जेव्हा असं म्हणतात इट्स अ सिरियस गेम तेव्हा तो खरंच सिरियस बनलेला आहे, भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. अत्यंत चोख असं विश्लेषण, भारतीय जनता पक्षाकरता धोक्याची घंटा आहे आणि पवार म्हणत असतील तर खरंच येस इट्स अ सिरियस गेम. धन्यवाद आशिष जाधव आपले या महत्त्वाच्या विश्लेषणाकरता.